आणि नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजप आणि एनडीपीपी सरकारला साथ दिली आणि राजकीय वर्तुळामध्ये आज दिवसभर याची चर्चा रंगली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अगदी काही वेळापूर्वीच एका पत्रकार परिषदेमध्ये यावर भाष्य केलं आणि जो पाठिंबा आम्ही दिलेला आहे तो तिथल्या मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे, भाजपला दिलेला नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीच्या आधीच्या काळात तिथले जे मुख्यमंत्री असे हो त्यांना आमचा पाठिंबा होता. आज आमचा पाठिंबाचा मुख्यमंत्री नाही, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीशी आम्ही असोसिएशन केलेलं नाही. प्रधानमंत्र्यांनी मेघालयाच्या प्रचारामध्ये तिथले मुख्यमंत्री आणि तिथले राज्यकर्ते हे भ्रष्टाचारी आहेत, ते भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांचा पराभव करा असं सांगितलं. राजा ते त्यांच्या सफरतुजीला सहभागी झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या सहकार्यांना दिली. ही भूमिका आम्ही घेतलेली नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.